तर काल मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्रातली सगळी गावं एक होणार आहेत आणि विठ्ठल वाघ यांनी मध्येच आवाज दिला. आणि आजही मी तुम्हाला सांगायला गेलो तर तेवढ्यात आनंद माडगुळकर आले आणि ते म्हणाले, आणि तुम्हाला गंमत सांगतो, लग्नाला आलेली एकूण एक मंडळी तो लग्न समारंभ सोडून त्यांच्या भोवती जमा झाली. म्हणजे शेवटी अशी परिस्थिती आली की त्यांच्या भोवती जवळजवळ 150 मंडळी जमा झाली. तेव्हा मग आतल्या जे कार्यालयात मंडळी होती त्यांना सुद्धा प्रश्न पडला, म्हणून ती बाहेर आली, लग्न अटेंड करूया आणि मग तुमची मैफल सजवूया. आणि मग मला आठवते की ते त्या लग्नाला उपस्थित होते. हे कोणाचं लग्न होतं आणि कोण आलं होतं आणि गर्दी का जमली होती? आनंद माडगुळकरांच्या सख्ख्या बहिणीचं लग्न होतं, गदिमांच्या मुलीचं. मग तिथं काय झालं हे आपण लवकरच ऐकणार आहोत.